नमस्कार मित्रांनो एस क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बुद्धिमत्ता या टॉपिकवर आपण त्रिकोण मोजा यावर काही प्रश्न बघणार आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत वारंवार एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत एम एम्पीस, पी सी एम पी एस सीसाठी कंबाईन एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तसेच एम आय डी सीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो बघा इथं आपल्याला एक फिगर दिलेली आहे म्हणजे एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत एकूण किती आहेत बगा बगा, तर मित्रांनो बघा एक आपल्याला चौकोन दिलेला असेल आणि दोन्ही दर बघा त्याच्यामध्ये दोन आपल्याला आडवेरशी दिले असेल म्हणजे डायगोनल दिले असतील ठीक आहे तर अशा वेळेस कशाप्रकारे आपण त्या आकृतीमधले आपण त्रिकोण मोजू शकतो ते आपण तुम्हाला सांगतो तर मित्रांनो त्यासाठी एक फॉर्म्युला ध्यानात ठेवायचं काय करायचं आहे एट बघा आता इथं काय करायचं मित्रांनो तर एट करायचं आहे बघा एट इन टू किती चौकोन आहेत त्या चौकोनांची संख्या एक दोन तीन चार चार चौकोन आहेत म्हणून चार चौकांची संख्या प्लस आणि जे मधल्या रेषा आहेत त्यांचे दुप्पट करायची आहे मधल्या रेषाचे दुप्पट म्हणजे थ्री इंटू टू थ्री इंटू टू म्हणजे दुप्पट करायचे आहे आता ह्या समीकरणाने तुम्ही सोडू शकता आठ चौक बत्तीस अधिक तीन दोन्ही सहा म्हणजे उतरायला आपलं आडतीस तर या आकृतीमध्ये एकूण आडोतीस त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत तर अडोतीस तर असेच प्रश्न मित्रांनो आपण बघणार आहे तर बघा मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो तुमचं तुम्ही तोपर्यंत याला सॉल्व्ह करून बघू शकता तुम्ही आम्हाला सांगू शकता की या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील तर मित्रांनो बघा याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलेच आपण याला सॉल्व्ह करणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी सूत्र काय आहे एकूण त्रिकोण काढण्याचं तर याचं सूत्र आहे मित्रांनो एकूण त्रिकोण काढण्याचं वन अपॉन एट ठीक आहे वन अपॉन एट यन एन ब्रॅकेट एन प्लस टू ध्यानात ठेवा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे त्रिकोण दिलेले असतील ते, दिल ते पण उलटे तर त्यावेळेस आपण हे सूत्राचा वापर करायचा टू येन प्लस वन आता हे सूत्र तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे बघा आता वन अपॉन एट आता मित्रांनो यन म्हणजे काय यन म्हणजे काय तर जो पायालगतचे जे त्रिकोण आहेत ते त्रिकोण घ्यायचे आहेत पायालगतचे जे त्रिकोण आहेत म्हणजे बघा एक दोन तीन चार जे पायालगतचे त्रिकोण आहेत ते म्हणजे याचे म्हणजे आपण घेणार वन अपॉन फोर इन्टू फोर आता ब्रॅकेटमध्ये एन प्लस, प्लस टू, टू म्हणजे फोर प्लस टू पुन्हा ब्रॅकेट म्हणजे टू इंटू एन ए टू इन टू ए नाही म्हणजे काय होईल तर एट प्लस वन म्हणजे येईल नाईन आता याला जर सॉरी केलं तर काय येईल मित्रांनो बघा आता याने याला कॅन्सल केलेलं आहे म्हणजे इथे येईल टू वन अपॉइंट टू वन अपॉइंट टू एन फोर प्लस टू म्हणजे सिक्स इंटू नाईन अशा प्रकारे आलेलं आहे तर बघा मित्रांनो टू इन टू इथं पुन्हा कॅन्सल केले म्हणजे इथे येईल थ्री म्हणजे आलं आपलं थ्री इंटू नाईन म्हणजे उत्तर आलेलं आहे सत्तावीस उत्तर आलेलं आहे आपलं सत्तावीस मी तुम्हाला समजलं असेल फॉर्म्युला काय वापरला आपण आपलं उत्तर काय आलेलं आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो सत्तावीस पुन्हा एकदा बघा तर फॉर्म्युला आपला काय आहे तर वन अपॉन एट यन यन प्लस टू टू एन प्लस वन हा आपला फॉर्म्युला आहे आता बघा वन अपऑन एट म्हणजे किती आता पाहायला घ्यायचे त्रिकोण म्हणजे एन धरायचं असते त्याला म्हणजे पकडा इन टू फोर इथं एन प्लस टू म्हणजे होईल सिक्स टू एन म्हणजे एट एट प्लस वन म्हणजे नाईन ठीक आहे एट एट कॅन्सल झाला म्हणजे इथं आले टू ठीक आहे हा इथं सिक्स आहे म्हणजे या टूने याला डिवाईड केलं तरी उतरेल येईल आपलं थ्री म्हणजे हे कट होईल म्हणजे राहील फक्त थ्री इंटू नाईन म्हणजे सत्तावीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण याचं उत्तर आणू शकतो त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक आकृती दिलेली आहे आपल्याला त्या आकृतीमधले त्रिकोण किती आहेत हे सांगायचं आहे तर बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो ह्या चित्रामध्ये आपल्याला एक आकृती दिसतो याच्यात एकूण त्रिकोण किती आहेत हे आपल्याला सांगायचं आहे तर बघा मित्रांनो जर परत आता बघा अशी आकृती असेल तर त्रिकोण किती असतात ते आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सहा त्रिकोण आहेत त्यानंतर हे सात होईल त्यानंतर हा आठ होईल नऊ दहा ठीक आहे दहा त्यानंतर हा इकडला अकरा आणि इकडला बारा म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये बारा त्रिकोण आहेत याच्यामध्ये बारा येतं याच्यामध्ये बारा येतं ठीक आहे दोन्हीमध्ये बारा बारा येतं ठीक आहे बारा बारा त्रिकोण <द्णध> झालेले आहेत ठीक आहे म्हणजे याच्याहून आपल्याला असं समजते की प्रत्येकमध्ये बारा त्रिकोण आहेत त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसते याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत तर मित्रांनो बघा याच्यामध्ये बारा त्रिकोण आहे याच्यामध्ये बारा आहे म्हणजे होईल बारा प्लस बारा म्हणजे दोनमध्ये चोवीस त्रिकोण झाले आणि याच्यामधले त्रिकोण आपल्याला आता मोजायचे आहेत तर याच्यामधले त्रिकोण मित्रांनो तुम्हाला अगोदरच मी एक फॉर्म्युला सांगितला होता ज्यावेळेस असे दोन डायगोनल दिले असतील कुठल्याही याचे त्यावेळेस कशाप्रकारे त्रिकोण काढायचे ते ठीक आहे किंवा तुम्ही मोजून पण काढू शकता तर मित्रांनो बघा आता इथं काय करायचं आपल्याला एक फॉर्म्युला आपल्याला सांगितलं तुम्हाला मी एट एन्टू एकोण चौकोन एकच आहे त्यामुळे एकच घ्या प्लस मधली रेषा मधली रेषा नाहीच आहे मधली रेषा आहे का मित्रांनो त्याच्यामध्ये मधली रेषा नाही आहे म्हणून आपण तिथं झिरो देणार ते झिरो म्हणजे आपलं उत्तर येईल फक्त एट इंटू एट म्हणजे याच्यामध्ये असतील आठ त्रिकोन याची बेरीज केली मित्रांनो तर याची बेरीज येणार आहे बत्तीस याची बेरीज सॉरी बत्तीस कशी याची बेरीज येणार आहे मित्रांनो चोवीस आठ म्हणजे येईल बत्तीस ठीक आहे आता बेरीज येईल पण याच्यामध्ये जर रेषा जर बघितल्या रेषा किती आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये रेषा जेवढ्या मधामध्ये रेषा आहेत एक दोन तीन आणि चार रेषा आहेत ठीक आहे म्हणजे काय होईल चारेशे असल्यामुळे त्याचे वेगळे चार त्रिकोण होतील म्हणून त्याच्यामध्ये प्लस आपण फोर करणार म्हणजे आपलं आन्सर येणार तर बघा मित्रांनो या चित्रामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आपल्याला सांगायचे आहेत आता हे त्रिकोण आपल्याला आता मोजूनच करावे लागतील एकूण त्रिकोण बघा मित्रांनो आता याच्यामध्ये त्रिकोण किती असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आठ त्रिकोण झाले त्याच्यानंतर नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे याच्यामध्ये बारा त्रिकोण आहेत ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा बारा त्रिकोण आहेत प्रत्येक डब्यामध्ये बारा त्रिकोण आहेत ठीक आहे त्यानंतर प्लस आता हे काय करावं लागेल आपल्याला प्लस म्हणजे बारा बारा चोवीस होतील आता याच्यामध्ये बारा याच्यामध्ये बारा प्लस करावं लागेल कारण हे रेषा असल्यामुळे सुद्धा वेगवेगळे त्रिकोण बनतील ठीक आहे हे असा त्रिकोण मग ह्या रेषेमुळे त्रिकोण किती बनतील तर एक रेषा आहे त्या दुप्पट म्हणजे दोन बनेल म्हणजे बारा बारा बाजून चोवीस प्लस दोन म्हणजे याच्यामध्ये एकूण सव्वीस त्रिकोण असतील एकूण एकूण किती त्रिकोण असतील मित्रांनो तर सव्वीस तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला मेन्शन करा समोरच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की तुम्हाला याच्यापेक्षा कठीण प्रश्न घेऊन येऊ आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल नक्की आम्हाला मेन्शन करा लवकरच आम्ही याच्यावर एक सिरीज सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू घेणार आहे व्हिडिओज पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा सोबत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद